त्याला धडा मिळाला पाहिजे. आपल्यावर केव्हाही आकाश कोसळू शकतं आणि दुसरा धडा तुमच्या रदबदलीमुळे त्याची नोकरी त्याला परत मिळाली. हे एकदा कळलं की कामगारांमध्ये तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढेल. त्यानंतर कामगार त्यांची गाराणी घेऊन तुमच्याकडे येतील, युनियनकडे जाणार नाहीत. फायदा कोणाचा? माझा, कंपनीचा. पण यात तुमचं नाव खराब होत आहे ना साहेब. होऊ दे, चालेल. नाव काही चाटायचं आहे मला? अरे मला धंदा करायचा आहे, उत्तम धंदा. चांगला धंदा करताना थोडीशी बदनामी वाटायला आली तर काय बिघडतं? बरं, आणखीन काही नाही साहेब. निघा तुम्ही. हॅलो. अहो, काय झालं? घाईघाईने गेला तुम्ही, काही कळवलं नाहीत? हो, ते सांगायचं राहिलं. नाही, कामगारांनी जरा नुकसान केलं ऑफिस. अरे देवा. नाही, काळजी करण्यासारखं काही नाही. मी ठीक आहे, कोणालाही दुखापत झालेली नाही. बाकी सगळं दाक्षादाखी लावलंय, नुकसान भरून येईल. हो, कामगारांकडनं मीच वसूल करेन. आणखीन काही नाही. तुम्ही लवकर घरी या. हो, काम आटपले की येतो घरी. आणखीन नाही, काही नाही. ठेवते फोन. जंगम, हा माणूस आत कसा आला? तुला कशा ठेवलंय तिथं? साहेब, हे तारकर साहेब. विजय तारकर, ओळख विसरू नका साहेब. युनियन लीडर. तुमच्या कंपनीत जी युनियन आहे ना, त्याचा लीडर आहे ना रे. चल बाहेर. फार नुकसान झालं नाही साहेब? कामगार फार चिडले होते. त्यांना समजून सांगण्याचा मी खूप प्रयत्न केला. म्हणलं बाबांनो, हिंसेच्या मार्गानं काही होणार नाही. पण कोणी काय ऐकलं नाही हो. हा, आता थोडी थोडी नुकसान भरपाई मिळाली असती त्यांना तर नसती चिडले. आता कसं आहे साहेब, तुम्ही चिडलात, नुकसान भरपाईची मागणी करायला लागलात. तसं तेही चिडले, त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. काय चुकलं काय त्यांचं? याबाबत मागेच मी तुला तारकर सांगितलेलं आहे. सगळेजण सुखरूप बाहेर आले, कोणी जखमी झालेलं नाही. अरे, नुकसान माझं झालंय तर तुम्हाला नुकसान भरपाई कसली? पण आता युनिट काही दिवस बंद राहणार ना. हो, महिनाभर तरी. त्याचा अर्धा पगार कामगारांना मिळेल घर बसल्या. आयता तोच पूर्ण पाहिजे. तपकात घालून प्रत्येकाच्या घरी जाऊन देऊन येऊ काय? हार टोकायला जात राहू तुम्ही. इन्शुरन्स कंपनी तुम्हाला सगळी नुकसान भरपाई देणारच आहे ना. हो, मग कामगारांनी काय अर्ध नुकसान सोसायचं? अरे, आग तर शेवटी तुम्हीच लावली होती ना. साहेब, काय करता? सोडा सोडा साहेब. बघा मित्रांनो, बघा. अरे, सहानुभूती दाखवून मी यांना मदत करायला आलो होतो तर यांनी डायरेक्ट मारहाणच चालू केली मला. तुम्हाला आज तारकर साहेबांची माफी मागितलीच पाहिजे. आत्ता ताबडतो. हे पहा, मी असं काही करणार नाहीये. गेट आउट. असं नाही झालं तर आम्ही सगळे युनिट बंद करू. हो हो, संप करू. बेमुदत संप, बेमुदत संप. मागण्या मान्य होईपर्यंत संप. मुर्दाबाद, मुर्दाबाद. सदानंदराव, मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद. सदानंदराव, मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद. सदानंदराव, मुर्दाबाद. नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. कामगार एक जुटीचा, कामगार एक जुटीचा. हमारी मांगे, हमारी मांगे. सदानंद राव, मुर्दाबाद.
सदानंद राव यांच्या कारखान्याला 2 दिवसापूर्वी आग लागली होती. आगीत भस्मसात झालेलं हे युनिट सध्या बंद आहे. या कामगार इथले कामगार नेते विजय तारकर आता आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांना विचारत कारखान्याची नेमकी स्थिती काय आहे. विजयजी काय सांगाल? कंपनीला आग लागून 2 दिवस झाले आणि या आगीत कंपनीचं फार मोठं नुकसान झालंय. युनिट 4-6 महिने तरी बंद राहील. पण या पार्श्वभूमीवर कंपनी तर्फे तुमच्यासाठी काही केलं जात आहे का? कंपनीनं सगळ्या कामगारांना अर्धा पगार देण्याचं मान्य केलंय, पण ते आम्हाला मान्य नाहीये. पण मग तुमच्या मागण्या काय आहेत? आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या सगळ्या कामगारांना जोपर्यंत युनिट बंद आहे तोपर्यंत सगळ्या कामगारांना दुसऱ्या युनिटमध्ये सामावून घ्यावं आणि त्यांना पूर्ण महिन्याचा पगार द्यावा. पण मग तुमच्या या मागण्या मान्य होतील असं वाटतं? नाही, आमची एवढी साधी मागणी सुद्धा त्यांनी मान्य केलेली नाहीये आणि वर मालाच मारहाण केलीये. मला एक सांगा, हे सगळं हे कामगार कसं काय ऐकून घेतील? त्यांचा हा सगळा आता उत्स्फूर्तपणे बंद आहे. हे होते कामगार नेते श्री विजय तारकर ज्यांनी आताच आपल्याला सांगितलं की कामगारांचे कारखाना बंद असल्यामुळे कसे हाल होत आहेत. कामगारांचे हे प्रश्न व्यवस्थापन सोडवेल की नाही हे येणारा काळच ठरवेल. कॅमेरामन राजेश बिडकर सह कीर्ती गोविलकर, स्टार माझा, पुणे. हे काय आता नवीन? हे सदानंद म्हणजे कामालाच आहे. तुम्हाला काय वाटतं? तू माणूस म्हणत होता तशी खरंच त्यांनी मारहाण केली असेल? बिलकुल नाही, हे आपला अतिशयोक्ती करून बोलतात. पण मी म्हणतो अशी परिस्थिती निर्माणच खाऊ दिली. अरे जरा शांत डोक्यात निर्णय घेतला असता तर. पण नाही, इतके वर्ष धंदा करता डोकं शांत झालं नाही यांचं अजून. अरे शेकडो कामगारांचं कसं सबुरीनं वागावं लागतं. त्याला खांद्यावर बसवायचं नसतं आणि हाडं थोडं करायचं नसतं. रोडील फोन ना काय सांगणार आता तिला? हे बघा, उगीच आणि भडकवू नका तिला. तुका मूर्ख समजते का मला? मला काय शांत म्हणू शकतेस? घाबरली असेल ती, जरा बोललो तर बरं वाटेल तिला. मग सदानंद रावशी सुद्धा बोला आठवणीने, नाहीतर त्यांना वाटेल की बहिणीशी बोलला आणि माझ्याशी. मी सांगायचं काम केलं, तुम्हाला जे करायचं ते करा. अहो जावं येत ना ते या घरचे. मागच्या वेळेला एकदा तुम्ही असेच त्यांना. अरे तुला कसं कळलं मी इकडे? काच पण पेशंटला बघायला गेली होतीस. माझ्याकडे गुप्त विद्या आहे, मला कळत कुठे कोण आहे ते. मग तू तर कामाची माणूस आहेस. मला खूप लोकांना शोधायचंय. ये बस इकडे, बस बस. मोरू काकाला म्हणा. नाही नाही, त्यांना शोधण्याची गरज नाही पडली. त्या कृष्णानीच नेलं मला त्यांच्याकडे. पण मोरू काकांनी मला ओळखलंच नाही ग. ते गणपतीचं चित्र काढत बसले होते. मी त्यांच्या हातात ओंजळभर फुलं दिली तर ते रडायलाच लागले. संजना, मला त्यांच्या डोळ्यांमध्ये ओळखीच्या खुणा दिसल्या ग. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना बा गजवदना. आठवतंय तुम्हाला? तुम्ही आमच्या वाड्यात यायचात का? यायचाच अग्निहोत्रींच्या वाड्यात. ते काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यात त्या कृष्णगुरूंनी मला बाहेर काढलं. सला या कृष्णगुरूचा काय इंटरेस्ट आहे? तो का खोटं बोलतोय माझ्याशी? आणि त्याचा अट्टहास काय की मोरू काका गावाबाहेर कधी पडलेच नाहीत म्हणून. समथिंग इज फिशी यार, समथिंग इज फिशी. हा कृष्णा माणूसच फिशी आहे. आय टेल यू, नंबर वन फ्रॉड. तसं मला काही जास्ती माहीत नाहीये त्याच्याबद्दल, पण मी जे काही बाहेरून ऐकलंय ते काही फारस बरं नाहीये. आय थॉट एज मच. म्हणजे आता माहिती मिळण्याचे सगळेच दरवाजे बंद दिसत आहेत. देवाच्या वाडीला येऊन प्रश्न वाढले फक्त, कमी नाही झाले. त्या जाहिरातीचं तर मला काहीच कळत नाहीये आणि आता हा एक नवीन भुंगा डोक्याला.
संजना, त्या मोरू काकाचा आणि कृष्णा गुरावचा काही प्रॉपर्टीचा लोचा तर नसेल ना? दोघेही भाऊ भाऊ आहेत ना? आहेत पण वाटत नाहीत. नील, मला वाटत एकदा मोरू काकाला भेटावंच. मी मला तरी ओळखतोय का बघू ना. आणि तो कृष्णा गुरव तुला हसत हसत त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे. ते बघू आपण काय करायचं. पण तू हे सगळं का करतेस? अरे मलाही उत्सुकता आहे ना या प्रकरणाचं पुढे काय होतं याची. आणि खरं सांगू का, मला ना असं कोणी पॅशनेटली काम करताना बघितलं ना की त्याचं जाम कौतुक वाटत. मॅडम, आय एम फ्लॅटर्ड मॅडम. कळलं. जेवायला येतोयस घरी? येऊ का? चल. ठीक आहे, येतोच. कारण कसं आहे, जेवायचं नाव काढलं ना की भूक जरा जास्तच वाढते. नाही हो, पण तयार नाही आहे काही घरी. अरे तू नानांची गप्पा मार, मी अर्ध्या तासात करते. चालेल. ठीक आहे, आता काय भूक लागली आहे ना मला. चला. संजू चल. पोचली बाबा एकदाची घरी. मॅन्डी, तुला काय भीती वाटत होती माझ्या मागे बसायची? नाही ग, पण त्या दिवशी गाडी पंक्चर झाली होती. आता आज काय होत याचीच भीती वाटत होती. अच्छा अच्छा. ए पण मला एक सांग, सही असेल घरी? असेल, आमचे बाबा आलेत ना. ओ, ऍक्च्युली मला त्यांनाही भेटायचं होत. जाऊ दे, आता फार उशीर झालाय, मी परत येते. ओके बाय, गुड नाईट. ए हाय. काय काही शहाणे हा, मला कटवून गप्पा मारायला गेला होतात ना. बरोबर. तुला कटवून? मग एक मिनिट हा, तूच असा निरोप पाठवलास ना की तू खूप बिझी आहेस आणि तुला वेळ नाहीये भेटायला. मला खूप झोप आली, बाय गुड नाईट. मी असा निरोप पाठवला म्हणजे काय? ओके, तुला मॅन्डी बोलली असेल ना? हो, करेक्ट आहे. अच्छा बर, चल मी निघते, मला उशीर झालाय. तू मॅन्डीशी सॉलिड भांडणास? तर होणारच आहे. मला वाटतं तिने तुला पर्पजली कटवलंय. मी सुटते. बाय. हा बाय. नाही, प्रश्न पैशाचा नाही हो. चला गरम गरम जेवण घ्या. मला फक्त सोल्युशन पाहिजे बस. आशू, अगं काय रात्रीचं नेल पेंट लावत बसली आहेस? तुम्ही बोलून घ्या ना. आई मला का सांगतेस, माझं नेल पेंट 3 सेकंदात वाळतं. यांना कोणाला जेवायचं का कन्फर्म कर की. अरे बाबा, पराडकरांशी बोललोय मी. बस ती टिकटिक बास झाली आता. रात्रंदिवस मोबाईल नाही, ते काहीतरी करतो म्हणालेत मला. अहो, मला एकटीला गरज आहे का पोट भरायची? हो. सदानंद. नाही, 2 दिवसात बोलता येते. चला जेवायला चला. हो. अरे काय सारखं जेवण जेवण जेवण. बाबा मी काय म्हणतो, कुणीही कसलीही काळजी करायची गरज नाहीये. मी बोललोय संघटनेतल्या मुलांशी, आम्ही येऊ तिथे. काम नाही बंद पडू देणार. हा पण त्याआधी जरा. काही गरज नाहीये. आधी माझ्या डोक्याशी 10 इश्यू आहेत, गळफास बसायची वेळ आलेली आहे. त्या तुम्ही आणखी नवी लचांडी उभी करू नका. मी बघतो काय करायचं ते. बाबा हो, प्लीज ऐका माझं. मी म्हणतोय तसं होऊ द्या. कोणाचंही कोणा वाचून कधीही अडत नाही हे लक्षात आलं ना की सगळे सरळ लाईनीवर येतील. काही गरज नाहीये. आधीच तुम्ही डॉक्टरांचा पाहुणचार घेऊन आलेला आहात. आता त्यात तुमच्या संघटनेच्या सदस्यांना सामील करून घेऊ नका. या तुमच्या अतिशहाणपणामुळेच प्रकरण चिघळलेलं आहे. उद्या जर कामगार मारायला आले ना. आम्ही काय बांगड्या भरल्यात का बाबा? अजूनही वेळ गेली नाहीये. प्रत्येकाला धडा शिकवता येईल. अरे कसली मस्ती आहे तुम्हाला? कसला माज आहे?
प्रत्येक वेळी काय मजा येते काय राडे करायला? कसली किंमत मोजून? तुमच्या या ऍटिट्यूड मुळे मला हा आजचा दिवस बघावा लागलेला आहे. अहो अहो जेवण. अभी अरे काय आहे? हा माझ्यामुळे यांना हा दिवस बघावा लागतोय ना. मीच संपलो तर बरं होईल ना, निदान सगळ्या कटकटी तरी संपते. अरे काय बोलतोस तू अभि? वेडायस का तू? चल शांत हो बरं, असं वेड्यासारखं नाही बोलायचं. आहो आहो त्या पोराचं काय करायचं शेठ? डोक्याला ताप झालाय त्याला जर कळला ना की जिमिनीचा लफडा आहे म्हणून पेपरला जाहिरात दिली तर मग एक प्रश्न विचारू का चिडत नसाल तर? बोल. जर तुम्हाला जिमीन कोणाला द्यायची नव्हती तर ती जाहिरात देऊन त्याला बोलवून कशाला घेतलं? छत मारली आम्ही, छत मारली. त्याला नशिबाचे पासे फिरले की सगळ्या गोष्टी उलट्या सुलट्या होतात. गेल्या 40 वर्षात कोण नाही आला इथे? साहेब पांडवा, आम्ही त्या वकिलाशी बोललो, तुम्हाला पेपरला एक नोटीस देऊन टाका, कोण येणार नाही कारण कोणाला माहित नाही. जाहिरात दिली, लीज संपला की जमीन आपल्या नावावर लावायला आपण मोकले, म्हणून एका चिरकुट पेपरला जाहिरात दिली ती ह्यांनी वाचली की ते आला. अरे बापरे, म्हणजे समजा लफडाच होऊन बसला आहे. तो चित्ता परत नाही जायला पाहिजे. आज एकटा आला, उद्या जिमिनीचा वास आला, समजा खानदान घेऊन येईल इकडे. मरायला पाहिजे. मग मारा. कोण? मी? मग तुला कशाला ठेवलाय ते? एक लक्षात ठेव, तू पोरगा मुंबईचा आहे, चौकशीला कोणीतरी येणार. तेव्हा खून पण असा करायचा की अपघात वाटला पाहिजे. पैसे जास्त लागतील. काय काटा काढायचा तो दुखवायचा पण नाही, म्हणजे कठीण काम असत ते. तू घे रे पैसे, घे, काम झालं पाहिजे. आलंच मग समजा. तुम्ही एक काम करा, गुरुवांना भेटा, ते तुम्हाला सगळी माहिती देतील. भेटलो ना कृष्णा गुरुवांना, भेटलो. ते म्हणाले की त्यांना काहीच माहिती नाही याबद्दल. आता हे पण एक मोठं गुढच आहे ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांचे वडील धर्माजी गुरव यांना भेटा. तुमच्या आजोबांना धर्माजी गुरव ओळखत असत. पण आता वाड्यावर दोनदा हे कंदील फुटले आणि आगीचा प्रकार घडला, कारखान्यावर आग लागली, कधी नव्हे ते वाड्यावर पोलीस येऊन गेले. हा सगळा अग्नीचा प्रकोप आहे. तुझ्या लक्षात येते का हे सगळे प्रकार आगीशी संबंधित आहेत? म्हणजे मोरू काकाला इथेच ठेवतात ते? घाबरू नका, मी सोडवेन तुम्हाला. मला माहिती आहे तुम्ही वेडे नाही आहात. मी सोडवेन तुम्हाला.